नमस्कार, मी मानसी भाऊसर। शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या धावत्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। कोरोना काळामध्ये अमिष दाखवून अथवा तांत्रिक माहिती सांगण्याच्या बहाण्याने नागरिकांना जाळ्यामध्ये ओढले जाते। आपली फसवणूक झाल्याचे समजताच पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली जाते। डोंबिवली शहरात वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कल्याण डोंबिवलीत विशेष जनजागृती मोहीम राबवली जात आहे। कल्याण पोलीस परिमंडळ झोन 3 अंतर्गत रामनगर डोंबिवली पोलीस ठाण्यात या मोहिमेला सुरुवात केली असून गेल्या वर्षभरात या झोनमध्ये सायबर संदर्भात 1000 गुन्हे दाखल झाले आहेत। त्यामुळे कल्याण डोंबिवली शहरासाठी विशेष सायबर सेलची व्यवस्था कशी करता येईल या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा केली जाईल असे सहायक पोलीस आयुक्त जे डी मोरे यांनी सांगितले। बँकेचा प्रतिनिधी बोलतोय, असा फोन करून तुमच्या बँक खात्याचे KYC करून घ्या, नाही तर खाते बंद होईल असे सांगून फसवले जाते। तसेच फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या समाज माध्यमांवर असलेले खाते हॅक करून फसवले जाते। लॉटरी लागली किंवा ऑनलाईन लोन अशी प्रलोभने दाखवून नागरिकांना भुलवले जाते। सैन्य दलात आहे असे सांगितले जाते, त्यामुळे नागरिकांनी या सगळ्या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन यावेळी जे डी मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना केले। विशेष म्हणजे या आर्थिक गुन्ह्याची उकल करणे अतिशय अवघड असून नागरिकांनी सावध राहावे असे सांगण्यात आले आहे। ही जनजागृती चौकाचौकामध्ये करण्यात येणार असून अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे डी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन साणभोर, पोलीस निरीक्षक सुरेश सरडे, गोपनीय विभागाचे सुनील खैरणार, गणेश बोडके, गणेश गीते यांनी या जनजागृतीसाठी पुढाकार घेतला। विशेषतः बँक आपलं जे क्रेडिट कार्ड असतात त्याचे 16 अंकी नंबर ते मागून घेतले जातात। आधार कार्ड, जन्मतारीख वगैरे मागितली जाते। त्यानंतर पैसे काढताना जे अनोळखी माणसे बँकेत येतात आणि ते तुम्हाला मदत करतोय वगैरे असं भासवतात आणि त्यातून पैसे काढून घेतात। ATM गहाळ झालं तर तुम्ही ते लगेच ब्लॉक करत नाही, ब्लॉक केलं लगेच तर ते पैसे जात नाही, पण ब्लॉक नाही केलं तर ते पैसे कुणीही काढून घेऊ शकतो। OLX खरेदी करताना मग आम्ही सैन्य दलातले अधिकारी आहोत, आम्ही कुठलंही प्रलोभन दाखवलं तर आमचे पैसे पाठवून द्या, तुम्हाला हे करू ते करू असं केलं जातं। नंतर QR कोड तुम्ही स्कॅन करता कधी कधी तर तो हॅक होऊ शकतो, त्यामुळे त्यानंतर तुम्ही एक छोटीशी रक्कम सुरुवातीला करता आणि नंतर मोठी रक्कम तुमची जाते आणि तुम्ही फसले जाता। हो, यापूर्वी आम्ही बरेच गुन्हेगार पकडलेले आहेत, पण तिथे असं काय झालं आहे, हे बरेचसे जे आरोपी आहेत ते बाहेरचे पण आहेत, तर ते सगळ्यांनाच पकडण्यात यश आलेलं नाही, तर त्याचे तसे प्रयत्न चालू आहेत। हो, येस, नक्कीच आम्ही कारण आता मुंबईत पण असे सेल तयार झालेले आहेत, तर ॲडिशनल सिटी यांच्या पूर्ण भागात तर एखादा सेल झाला तर नक्कीच त्याचा फायदा होईल। हा आपला पहिलाच प्रयत्न आहे आणि जर हा सफल झाला तर तो आपण कसा पुढे नेणार? हो, आमच्या DCP गुंजा सरांनी सांगितल्याप्रमाणे हे आम्ही एक आमच्या झोन 3 सुरू केलेलं आहे आणि संपूर्ण ठिकाणी करणार आहोत। सक्सेस झाला तर आपण त्याचा वापर दुसऱ्या झोनमध्ये पण करता येईल।